प्रत्येक पराभूत या स्पर्धेमध्ये झालेल्या संघ जे सहभागी संघ आहेत पराभूत झालेत त्यांना आपण कैलासवासी सचिन लक्ष्मण त्यांचे स्मृती किशन देऊ त्यांचा करणार आहोत. तर मी विनंती करतोय आपण या ठिकाणी सत्कार करतो या ठिकाणी महालक्ष्मी क्रीडा मंडळ जोगेश्वरी यानंतर श्री सिद्धी क्रीडा मंडळ दहिसर. रॅलिंगवर कोणी जोर देऊ नका प्लीज आपल्याला चार देऊन बघा रॅलिंगला पकडून बसू नका हात खाली घे तुझा हात स्क्रीनवर दिसतोय. हा व्हेरी गुड सिद्धी क्रीडा मंडळ दहिसर या संघाचा या ठिकाणी आपण सत्कार आणि सन्मान करतो. विजय सणस यांच्या शुभेच्छ हा सत्कार आणि सन्मान आपण करतो. जे पराभूत संघ आहेत यांना आपण कैलासवासी सचिन लक्ष्मण खटके स्मृती चषक देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करतोय. पुढे केला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय भवानी विरुद्ध अभिनव हा सामना सुरू आहे आणि यानंतर पुढील सामना पार्ला क्रीडा मंडळ पार्ला विरुद्ध स्फूर्ती या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने खेळण्या प्रकार या अगोदर देण्यात आल्याची नोंद घ्या. हाईटून कॅमेरा गेला पाहिजे असं दिसत म्हणजे उद्या उद्या बघायला पाहिजे काय रे अरे असं म्हणजे आपण कोविड काय या ठिकाणी
शिवकेश चिडमंडासाठी ज्यांनी कारमध्ये योगदान दिलं, मुंबई उपनगर सदस्य म्हणून देखील योगदान, संसद आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनसाठी पंच म्हणून त्यांचं योगदान, प्रो कबड्डीच्या पहिल्या दोन आपण पर्वामध्ये आपण यांना पाहिलं, ते म्हणजे सचिन गुजर सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आम्ही प्रशांत क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्ताने दाबोलीचे पुन्हा एकदा देवीपाडा प्रवास पूर्ण करून या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या समेत आपण या ठिकाणी माजी प्रमुख कार्यवाहजी प्रभू सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. मुंबई उपनगर माजी प्रमुख कार्यवाह रमेशजी प्रभू सरांचं देखील हार्दिक स्वागत. प्रकरण सचिनजी गुजर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सचिन गुजर सरांच्या गावी देखील जर पाहिलं तर दत्त जयंती दाबोलीला पालवणी या ठिकाणी स्पर्धा असतात कबड्डीच्या, आणि त्या आताच 11-12 तारखेला असतील, आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने देखील एक वेगळी जबाबदारी, जरी गावी दाबोलीला असले तरी सुद्धा आपलं वेगळं योगदान देतात, आणि तो दाबोली ते देवीपाडा बोरेल हा प्रवास पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी आणि पालवणीला संघ न्यायला ते आलेले आहेत, एक वेगळी जबाबदारी त्यांना आहे. गेल्याशी अश्वमयी जी स्पर्धा इंटर युनिव्हर्सिटी दापोलीमध्ये होती त्यावेळी देखील सरांवरती एक वेगळी जबाबदारी होती, सर त्यांचे देखील हार्दिक स्वागत. सचिन गुजर सर पुन्हा एकदा या मैदानावर सर्व अतिशय अप्रतिम ठिकाणी बघूया सुपर रेड होते का हॅलो बोल, हा बोल, हॅलो, स्कोर चेक केलंच काय? सर 1 पॉइंट कोणाला सर? इकडे 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 जय बाबा. 2-11 2-11 लागलं जायला क्रीडा मंडळाचे बाबू दादा असतील
राकेश राठे किंवा संतोष राठे मधलं एक दोन्ही भावात मधलं कोणी एक आहे दोघं पण लय भारी गेला दादा मॅटवर तुला माहिती आहे ना मी आता विविध आता शिकलो मी झालं रे किती टुर्नामेंट केले झाल्यानंतर आपण मला घेऊन जाणार होतं ते तुला घेऊन गेलाय कुठल्या वेगळं मला नंतर काय तुला घेऊन गेलेला मला बघायचं होतं कसं लाय होतं काय आता कबड्डीच्या इथे नाही गेले जिम्नॅस्टिक एकच आहे टाकलाय बॅनर टाकलाय तोपर्यंत बॅनर टाकला मला टाकायला ठीक आहे मागच्या ते देखा बॅनर वरून ओवर लेप का स्कोरचा स्कोर स्कोर सकाळी लवकर आले उद्या बनवायच्या राकेश आणि आहे अरे आपलं टॅलेंट आहे फक्त कुठे युज करायचा युज करायचा आता होत ना भेटलाय ना आता युज करायचं आपली घालायची आपली बरं म्हणजे बोलतो ना दिनेश विराज जांभळे फेमस क्रिकेट मध्ये जायचो क्रिकेट मध्ये जायचो बट आम्ही नंतर विचार करायचा स्वतःच चालू प्लेअर मुली मॅच होतात लाईट एक आउट प्लेअर राहिले ते मला एक आठवलं स्कोर कार्ड वगैरे कसं अँड्रॉइड सर्व एडिटर आहे स्कोर कार्ड टाक ओवर लॅपर स्कोर कार्ड ओवर लॅपर स्कोर कार्ड आपण डुअर्ड आहे डुअर्ड आहे नाही दे सांगते नाही नाही हा हा लक्ष देतो आज समोर दोन पॉईंट
एकच 12 माझा तर फोनच स्विच करण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रशांत क्रीडामंडळ आयोजित मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या गटातील आज आपण सामने पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये गुटोवन संघ विजयी, दुसऱ्या सामन्यामध्ये जॉली आणि तिसऱ्या सामना आपण पाहतो जय भवानी विरुद्ध अभिनव. चांगल्या स्थितीमध्ये निश्चितच एक चांगलं द्वंद युद्ध लढाई पाहायला चांगलं राजू लोहार राईट कॉर्नर. जोगेश्वरी आवाज या ठिकाणी सतीजी चव्हाण सरांचं आगमन झालेलं आहे. कार्यकारी सदस्य मुंबई उपनगर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे माजी कार्यकारिणी सदस्य सन्माननीय मिलिंदजीत सावंत यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. मुंबई उपनगर असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य माजी सन्माननीय मिलिंदजी सावंत. हो प्रभू सर, मिलिंदजी सावंत आणि कोण? चव्हाण. हो चव्हाण. हो सर सर प्रभू सर आणि जय भवानी विरुद्ध अभिनव या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो नॉमिनल आमचा दुसरा फुकार स्पीकर आउट असतो तो त्याचा वेगळा आहे. त्याच्याकडे आघाडी आहे मनोजी सावंत आणि विनोदजी सिंग प्रोप्रायटर सर्वे सर्व सन्माननीय मनोजी सावंत आणि विजय सिंग आम्ही सन्मानपूर्वक विनंती करतो. आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. विजयजीत सिंग आणि मनोजीत सावंत यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुस्वागत आहे मायबेटचे सर्व सर्व प्रोप्रायटर सन्माननीय विजयजीत सिंग साहेब आणि मनोजीत सावंत यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. हमारे बीच मंच पर उपस्थित विजयजीत सिंग और मनोजीत सावंत इनका हम हार्दिक स्वागत करना चाहेंगे.
दिलजीत सावंत सर्वांचे देखील हार्दिक स्वागत. त्याप्रमाणे अमोल जी नाही देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. प्रशांत कुडा मंडळ नाव आलं तर निश्चितच हे नाव आपण विसरता कामा नये. तुझ्यांचं गेले कित्येक वर्ष मंडळाशी वेगळे ऋणानुबंध ही नाव जुळलेली आहे. सुपर हिट असे अमोल जी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रशांत कुडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संख्या सोळा अभिनव आठ गुण जय भवानी. अभिनव सोळा सॉरी अभिनव सोळा गुण जय भवानी आठ. जय भवानी आठ गुण. किती मॅच जी गेट जवळ गाडी पार्क केलेली आहे. मोटरसायकल MH48AH6403 MH48AH6403. जर कोणाची मोटरसायकल असेल तर कृपया स्टेजच्या जे आपण गेटच्या पुढील जो गेट आहे त्या ठिकाणी आहे ती बाजूला करायची आहे. चावी या ठिकाणी आमच्याकडे आलेली आहे. मोटरसायकल जी आहे ती आपण कृपया साईडला करायची आहे. सुरुवातीला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी पूर्ण ही स्पर्धा स्ट्रीट स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह आहे. मुंबई उपनगर नाही, मुंबई शहर नाही, महाराष्ट्र नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये स्ट्रीट स्पोर्ट्सच्या माध्यमातून नवीन पाऊल या माध्यमातून हे आपण पाहतोय. वेगवेगळ्या माध्यमातून नवनवीन तरुण या कबड्डी क्षेत्रातील खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न आपण पाहतोय. आणि त्याच माध्यमातून एक वेगळा प्रयत्न जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या स्तरावरील स्पर्धा ते कव्हर करतायत. स्ट्रीट स्पोर्ट्स आपण पाहतोय जे भवन या संघाकडून चार चार कबड मध्ये हजर या ठिकाणी ऑल आउट झाला तर निश्चित संधी आहे. अजून एक खायचं तर खाऊन जा. अतिशय उत्कृष्ट असा पॉइंट कुणाचा आपण पाहायला कळलं. शिंदे भवानी 9-17 स्टार्ट जबरदस्त घेतलेला. अभिनवने स्टार्ट जबरदस्त घेतलेला. काय थंडी आली ना, थंडी आली थंडी आली ना. चालीपर्यंत लक्ष देऊ कॅमेऱ्याच्या. दुसरा अंतिम भूगा पार्ला क्रीडा मंडळ पार्ला स्फूर्ती क्रीडा मंडळ जोगेश्वरी या दोन्ही संघाने खेळण्याच्या दिशेने तयार राहायच्या. सुरुवातीला सामना जय भवानी विरुद्ध अभिनव. हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. पार्ला आणि स्फूर्ती क्रीडा मंडळ जोगेश्वरी तिसरा आणि अंतिम भूगा चर्चा
विजय संघाना आज थांबायचंय. पुढील दुसऱ्या फेरीचा सामना देखील आपल्याला अजून खेळायची नोंद घ्या. विजय संघ आहे यानंतर होणारा पुढील सामना पार्ला क्रीडामंडळ पार्ला विरुद्ध स्फूर्ती. विजय संघ अभिनव क्रीडामंडळ गोरेगाव या संघाचं हार्दिक अभिनंदन. जय भवानी या संघाला सन्मानपूर्वक विनंती राहील. कर्णधाराला कैलासवासी सचिन लक्ष्मण खटके स्मृती कोचक घेण्यासाठी आपण कर्णधार कृपया व्यासपीठावर यायचं स्टेजवर. जय भवानी या संघाच्या संघ नायकाला विनंती राहील. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला पराभूत झाला असलं तरी एक चांगला खेळ जय भवानी या संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळालं. विजयी संघाने आज पुढच्या फेरीचा सामना करण्यासाठी आपल्याला थांबायचंय. मात्र जय भवानी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला पराभूत झालेल्या संघांना या ठिकाणी कैलासवासी सचिन लक्ष्मण खटके स्मृती चषक देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. प्रशांत क्रीडामंडळाचा खेळाडू गणित कुमार गट्टे और गटाचा प्रशांत क्रीडामंडळाचा प्रवास पूर्ण केला कबड्डी खेळायचा आणि एक वेगळ्या प्रकारचा खेळाडू म्हणून देखील त्याचे योगदान आहे. जेव्हा जपल्यामध्ये नाही आणि त्याच्या स्मृती प्रीत्यर्थ यावर्षी या स्पर्धेला आपण नाव दिलेल्या कैलासवासी सचिन लक्ष्मण खटके स्मृती चषक आणि गौरव करण्यासाठी मी विजयजी सिंग यांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते जय भवानी संघाचा कॅप्टन उपस्थित आणि हा तर हायवे टच सीडल के प्रोप्रायटर आदरणीय विजयजी सिंग सर से निम्न निवेदन एवं गुजारिश करना चाहूंगा कि आपके कर कमलों से यहाँ पर ये सम्मान एवं गौरव करें. जय भवानी इस सीन का जय भवानी संघाचा पगडा डॉक्टर व्यासपीठावरचा विजयजी सिंग यांना विनंती करतोय. आपण जय भवानी या संघाच्या खेळाडूचा सत्कार करणार आहोत. समोर स्टेजवर कर्णधार कॅप्टन जय भवानी संघाचा खेळाडू यांचा सत्कार विजयजी सिंग यांना विनंती करतोय. आपण कमलेश यहां पर यह सत्कार सम्मान इस टीम के इस खिलाड़ी का हम करेंगे जिस टीम के माध्यम से यहां पर उपस्थित है. पहला सभी सचिन लक्ष्मण खटके स्मृति चषक दौन अपन गौरव करते जय भवानी जो पराभूत संघ है. सर लवकर मैदान